महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी सुनील डोंगरे हे तीस जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत परंतु त्यापूर्वी सहा शिक्षकांनी हा पदभार मिळवण्यासाठी अर्ज सादर केले आहेत शिक्षकांमधील ही, आहे। आहे। ही पाहून प्रशासक जी श्रीकांत परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे विशेष म्हणजे यासाठी काहींनी राजकीय बळही वापरण्यास सुरुवात केल्याची चर्चा सुरू आहे महानगरपालिकेतील काही पदे प्रतिनियुक्तीची आहेत त्यामुळे या पदावर शासनाचा अधिकारी नियुक्त होणे आवश्यक आहे मात्र असे असतानाही वर्षानुवर्षे या पदावर स्थानिक अधिकाऱ्यांनाच नियुक्ती दिली जाते शिवाय शासनाकडून अधिकारीच येऊ नये यासाठी काही स्थानिक अधिकारी फिडिंगही लावतात त्यासाठी राजकीय नेत्यांचे बळ वापरतात सहा महिन्यांपूर्वीच महानगरपालिकेला प्रतिनियुक्तीवर शिक्षणाधिकारी लाभले होते त्यापूर्वी या पदावर महानगरपालिकेतील शिक्षकांतून एकाची वर्णी लावण्यात आली होती प्रत्येक वेळी ते शिक्षक या पदावर विराजमान केले जातात इतरही शिक्षक या पदासाठी इच्छुक असतात मात्र त्यांना डावलण्यात येते वर्षानुवर्ष एकाच मुख्याध्यापकाकडे महानगरपालिकेत अनेक पद आणि शाळेचा कारभार आहे त्यामुळे शिक्षणाधिकारी पदावर सुद्धा त्यांनी दावा केला आहे महानगरपालिकेतील शाळेतून शिक्षणाधिकारी निवडावा असे अनेक शिक्षकांची भूमिका आहे म्हणून प्रशासन प्रतिनियुक्तीवर मनपातील नेहमी त्या शिक्षकाची निवड करतात यामुळे अनेक शिक्षकांमध्ये याविषयी नाराजी बघण्यास मिळते शिक्षणाधिकारी सुनील डोंगरे हे तीस जून रोजी सेवानिवृत्त झाल्याने या पदासाठी महानगरपालिका शाळेतून चार मुख्याध्यापकांसह बाहेरील दोन जणांनी अर्ज केले आहे या दरम्यान यंदा आयुक्त हे नवे आहेत त्यांनी काही महिन्यांपूर्वीच पदभार स्वीकारला आहे त्यामुळे या प्रभारी पदभारासाठी पात्र कोण आहे त्यांना माहीत नाही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ याच कारणाने आयुक्त यांनी इच्छुकांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याचे कळते प्रभारी शिक्षणाधिकारी नियुक्त करताना शाळेचा निकाल तेथील विद्यार्थी संख्येचा विचार केला जाणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे